हॅलो फ्रेंड, मी मनोज सरदोसे. आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, वाफं तयार करून पाणी सोडलं होतं. ते दिवसभर मुरलेलं, आज आता दुपार झाली आणि ते ट्रॅक्टरद्वारे तोडणी करत आहे. वाफे पूर्णपणे मुरत नाही, काही माती कोरडी असते त्यावर आपल्याला पित्याने पाणी मारावं लागतं. हा व्हिडिओ लंबा होत आहे, त्यामुळे आपण फास्ट फॉरवर्ड करूया. आता या गाऱ्याची पलटी करते, म्हणजेच जिथून तोडणी केली होती ते त्याच दिशेला आणते. प्लीज हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, नाहीतर काही गोष्टी तुम्हाला कळणार नाही. ह्या पिपा ह्या पिप्याने पाणी मारावं लागते. टाक्या जवळच आहे, टाक्यातून आणावं लागते. एवढ्यात थंडी जास्त. आता काय झालं रे बा, मालक आले तिकडून, म्हणजे ड्रायव्हर मध्ये मालकात होते वाद. आता गाडीवाले बद्दल आमचा करते द्यायचं नाही. रोज रोज म्हणते आम्ही सोड देऊ का, आम्ही सोड देऊ का, तुमच्या गावातले जे कार्यकर्ता विचारून घेतले. तू विचार, तूच बोल, तूच कर, तूच कर. आता कर ना गाडी, मी फक्त ट्रॅक्टर चालू देईन, गाडी करत देतो. बघत की मी शिवा खू का गाडीवालीच्या, म्हणजे रोज ते इचार करून आणि याच्या शिवा खू काय मी. तूच करत जाय गाडी, तूच करत जाय. ती माती उडत आहे कारण काय पावलं लावलं कोणा, आज विचार पहिले कोण लावलं. अरे पावलं मला सांगू नको तू. आता काहून मी अरे बघ ते माझ्या बसेत हे कुठलं तर करून देतो काय म्हणजे. मी काय म्हणतो, मी किती वाजता आलो इथं, किती वाजता आलो मनोज भाऊ. आल्याबरोबर मी बसलो काय, काय केलं मी, पहिले माती उडली. हां तुम्ही आले, तुम्ही लगेच आले, ट्रॅक्टर आल्यावर मी इथंच होतो ना. आता घेतला भाऊ मालकानं ट्रॅक्टर हाती, आता करते 2 मिनिटात गारा. आता राग असता साला फास्ट आहे. बस 2 मिनिटात करते गार. असं नाही की राग आला म्हणून गारा कसा आहे केला, गारा चांगला करते. मित्र आहे दोघं जण, भांडण होतच असते. उद्या अजून चांगले होते. आता गाऱ्याची तोडणी झाली, मालिश झाली, आता जमा करते गारा. जमा झाल्यानंतर जे उरलेले असते काठवे ते आपल्याला पावड्याने जमा करावं लागते. व्हिडिओ मोठा होत असल्याने आपण हा व्हिडिओ फास्ट केला आहे. असे काठोडून जमा करून घ्यायचे, जिथं कडक असलं तिथं पाणी टाकायचं गाऱ्यापर्यंत. आणि याच्यानंतरही आहे, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. आणि हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. मागच्या वर्षापेक्षा लय बरं आहे ना. आता
तुम्ही त्या मालकाला सांगायचं आता म्हणून सांगायचं त्याला सांगायचं अजिबात बाहुलो कोण लावते काय लावते ते मालकाला सांगायचं आता ह्या झाला आता घर तयार पूर्ण आता उद्या सकाळी यायचे अशा विटा तयार करायच्या अशी पसर तयार झाली असे गंडी उभे तयार करायचे हे लाल राख खाली मारायची त्यामुळे पाय घसरत नाही गाडी बरोबर जाते गाडीची गाडीवर रस्ता जाण्यासाठी तयार केला गाडी ही गाडी घरा टाकायची या घरावरून एफडा टाकला जाते आणि इथे विटा काढल्या जाते ही राख विटा काढण्यासाठी यामुळे साच्यातून पीठ लवकर निघलं जाते आजचं काम इथंच पूर्ण झालं आणि उद्या सकाळी भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद.